नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक पाटील. आत्ता जो काही निर्णय आला बघा आयोगाचा, तर त्याबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं, म्हणून मी हा व्हिडिओ तयार करतोय. जो काही निर्णय आला बघा की एक्झाम पुढं गेलेली आहे म्हणून, तर त्याबद्दल आपण बोलूया. एक्झाम पुढं गेलेली आहे हे आता सत्य आहे बघा, बरोबर आहे. की एक्झाम किती दिवस पुढे जाईल, काय पुढे जाईल, याच्यावर आपण नंतर चर्चा करूया. आता ही एक्झाम किती दिवस पुढे जाईल यावर मला बोलायचंय, आणि या दरम्यान या काळामध्ये आपल्याला काय करायचंय बघा, याच्यावर आपण बोलूया. तर काय जास्तीत जास्त काय होईल बघा, एक दोन शक्यता इथं मला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जाणवत आहेत. तर कुठल्या त्या दोन शक्यता आहेत बघा. तर एक शक्यता आहे की आता जी एक्झाम पुढे गेलेली आहे ती एकतर 15 दिवसामध्ये होईल, ठीक आहे, किंवा 1 महिन्यामध्ये होईल. या दोन टप्प्यांचा आपण विचार करूया. मग जर समजा आता ही एक्झाम 15 दिवस जर पुढे गेली असेल तर आपण काय करायला पाहिजे, ठीक आहे, आणि जर 1 महिना जर एक्झाम पुढे गेली असेल तर आपण काय करायला पाहिजे, अशा दोन टप्प्यांचा आपण विचार करायला पाहिजे. बघा, जर एक्झाम 15 दिवस जर पुढे गेलेली असेल, म्हणजे आता मला वाटतं की आयोगाचं जे काही ऍक्टिव्हपणा आहे त्याच्यावरून एक जाणवतं की जास्त म्हणजे ते आयोग लगेच त्याला आता 2-3 दिवसांमध्ये रेक्टिफाय करतील की एक्झाम कधी होणार, म्हणून आपल्यापर्यंत नोटिफाय करतील आपल्यापर्यंत. सो जर एक्झाम 15 दिवस जर पुढे गेली असेल तर काहीही बदल झालेला नाही, आपल्या प्रिपरेशनमध्ये काहीही बदल होऊ देऊ नका. जे चालू आहे तुमचं त्याच प्रकारचं चालू द्या, कारण की 15 दिवस हा काही खूप मोठा पिरियड नाही आहे, ठीक आहे. जे काही तुम्ही सीसॅटचा अभ्यास करताय, जी काही प्रॅक्टिस करताय, ती रेग्युलर चालू द्या. पण आता जीएसच्या बाबतीत काय करायचं बघा, तर तुमचं जे काही 2 रिव्हिजन झाले असतील तर या 15 दिवसांमध्ये अजून 2 रिव्हिजन द्या. म्हणजे काय की एका मार्कानं रिझल्ट गेला काय गेला तर आपल्याला 10-15 मार्कांची लीड घेता येईल त्यामध्ये. तर ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय आहे, जर आता एक्झाम 1 महिना जर पुढे गेली असेल, समजा 1 महिन्याचा जर आपल्याला वेळ मिळत असेल, तर आपण काय करायला पाहिजे, तर आता आपण काय करायला पाहिजे बघा, जे काय आपलं सुटलेलं होतं, ठीक आहे, जे काय बाकी होतं, करंट अफेअर्सला जी काही रिव्हिजन द्यायची होती, आर्ट अँड कल्चर असेल, एलसेंट मिडवल जे काय असेल, किंवा तुमचं जे काही सायन्सचे जे काही राहिलेले असतील, कारण की इकॉनॉमिक्स, पॉलिटी, जिओग्राफी हे मुलांचे साधारणतः होतात, निग्लेक्ट होणारे विषय जे आहेत तर ते म्हणजे आपले करंट अफेअर्स, विज्ञान असेल किंवा आपलं इतिहास असेल. तर मला वाटतं की याच्यावर थोडासा फोकस करून आपले रिव्हिजन्स वाढवून आणि वाढवायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट आपण करायला पाहिजे बघा, जर आता 2 तारखेला जर एक्झाम झाली असती तर तुमचा अभ्यास झालेलाच आहे, या दृष्टिकोनातून तुम्ही एक्झामला जाणार होता, तर आता आपला अभ्यास झालेला आहे म्हणून किमान इथून पुढे 3 आपल्या GS च्या टेस्ट सोडून झाल्या पाहिजे आणि 3 आपल्या CSAT च्या टेस्ट सोडून झाल्या पाहिजे फुल लेंथ, आणि आपल्याला मार्क्स 220-230 पर्यंत जातात का हे आपण चेक करायला पाहिजे. तुम्ही कुठल्याही अकॅडमीची टेस्ट सोडवा, मी असं काही माझी स्वतःची इथे ॲडव्हर्टाईज करणार नाही आहे, कुठलं काही करणार नाही आहे. तुम्हाला ज्यांची पण सोडवायची असेल, जे आयोगानुसार वाटत असतील तर त्यांच्या सोडवा आणि स्वतःला चेक करा पण, कारण की 2 तारखेला जर एक्झाम झाली असती तर तुम्ही आयोगाला गेलात असता, बरोबर आहे. बेस्ट काय की 2 तारखेच्या नुसार आपला अभ्यास झालेला आहे आणि त्याला आता तुम्ही चेक करायला पाहिजे, ओके. आणि अजून जर एक कुठली गोष्ट सांगण्यासारखी असेल बघा याच्यामध्ये, तर आता काय होईल माहिती आहे का, की खूप लोक याच्यावर मत प्रदर्शन करतील की एक्झाम आता होईल, एक्झाम नंतर होईल किंवा कधी होईल. तर मला काय वाटतं की या कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये तुम्ही अडकून पडू नका, ठीक आहे. एक्झाम कुणी आता तुम्हाला खूप लॉजिक सांगतील की 1 महिन्यानं का होणार आहे, 15 दिवसांनी का होणार आहे, कुठल्या डेट्स रिकामे आहेत, काय रिकामे आहेत, हे आपल्या हातामध्ये नाही आहे की कुठल्या डेट्स रिकामे आहेत. किंवा काही मुलं आता काय होतील की एक्झाम पुढे गेल्यामुळे खूप दुःखी होतील, काही लोकांना काही वाटेल की काय फर्स्टेड होऊन जातील. पण मला काय वाटतं की फर्स्ट एड वगैरे होणं, दुःखी होणं हा निर्णयच आपल्या हातामध्ये नाही आहे, ठीक आहे. हा निर्णयच आपल्या हातामध्ये, आपल्या कंट्रोलमध्ये त्या गोष्टी नाही. मग कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत बघा आपल्या, तर त्याच्यावर आपण काम करायला पाहिजे. कंट्रोलमध्ये कोण आहे, तुमचा मेंदू, तुमचे निर्णय आणि तुम्ही, हे तुम्ही स्वतःच्या निर्णय याच्या कंट्रोलमध्ये आहेत. तर त्याच्यावर काम करायला पाहिजे. एक ॲस्पायरंट, एक अधिकारी आणि एक विद्यार्थी यांनी कसं वागावं अडचणीच्या काळामध्ये, कसं बघा, चांगल्या काळामध्ये, चुकीच्या काळामध्ये तर सगळे चांगलं वागतात, तर अडचणीच्या काळामध्ये जो शून्य वागेल तोच ही पोस्ट काढून जाईल बघा. मग आता आपल्याला काय करायचं, चर्चेमध्ये अडकून पडायचं की स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करायचं, हा निर्णय तुमचा आहे, ठीक आहे. पास होणारे विद्यार्थी काय करणार आहेत, नापास होणारे काय करणार आहेत, हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. मला वाटतं की पास व्हायचं असेल तर कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये न अडकता, कुणाचंही मत न घेता अभ्यास करणे ह्या स्वतःच्या मतावर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे बघा, ठीक आहे. इथे कुठल्याही प्रकारची मी मार्केटिंग करणार नाहीये. तुमच्या दुःखामध्ये, तुमच्या या विचारांमध्ये एक तुम्हाला काहीतरी एक वेगळा विचार मिळावा म्हणून मी इथपर्यंत आलो होतो बघा, ठीक आहे.
जे काय असेल तुम्हाला जर माझ्याशी संपर्क करायचा असेल तर माझा नंबर 9822073599 आहे. तुम्ही मला कधीही संपर्क करू शकता या नंबरवर. काही बोलायचं असेल, काही फ्रस्ट्रेशन वाटत असेल तर निश्चित मला कॉल करा. धन्यवाद.